नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सीताफळ बागेची कळी ड्रॉपिंग होते कळी जळते आणि गळून जाते तर ह्या विषयावर चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल बेल आयकन पण दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे सगळ्यात आधी आपल्या बागेची पोझिशन बघा तर ही पोझिशन आहे बघा आपल्या बागेची कळी बऱ्यापैकी उमलायला लागलेली दिसतंय बऱ्यापैकी आहे आणि कळी निघायचं पण चालू आहे आणि सेटिंग पण बऱ्यापैकी चालू आहे तर ह्या पोझिशनला ह्या परिस्थितीत आपण खत व्यवस्थापन असेल फवारणीचं व्यवस्थापन असेल तर ते कसं करायचं आहे तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो बघा आपली पोझिशन तर, आप तर तुम्हाला दाखवलेली हे या पद्धतीची पोझिशन आहे तर काय होतं आहे बघा कळी ड्रॉपिंग होती कळी जळते आता बऱ्याच शेतकऱ्यांचं प्रॉब्लेम काय होत आहेत कळीच्या पाकळ्या वाळतात आणि कळी गळून जाते तर पाकळी कशी वाळते आणि काय होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला तर बघा ह्या ह्या <coughs> प्रकारे कळी पुढचे जी पाकळी असते ही तर ती वाळून जाते आणि शेतकरी शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की ती आता फेल गेले तर तसं काय नाही तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला त्यातच बऱ्यापैकी सेटिंग दिसल तर ते कसं सेटिंग दिसेल इथं लक्ष द्या हे बघा हे काढल्यानंतर हे जे पाकळी आहे तर ह्या पाकळीचा काय आपल्याला उपयोग नाही पाकळी नंतर आपल्याला काय होते हे आ... होते ही, आ... ही पाकळी वाळून जाते आणि त्याच्यात असं सेटिंग राहतं तर सेटिंग बघा आणखी ही सेटिंग आहे का नाही ही फिक्स झालेलं नाही तर का झालेलं नाही वरचा डेट पूर्ण एक हार्बरच्या हिशोबात ही सेटिंग ही जी गाठ आहे ती हार्बरच्या मापात जर बनली तर ते सेटिंग धरायचं बऱ्यापैकी सेटिंग झालं आहे म्हणायचं तर अशा प्रकारे आपली बागाची पोझिशन आहे बघा आणि त्यातच आपल्याला आता बऱ्यापैकी ही हिरवं दिसतोय डेट जी आहे का वरचा ही हिरवा दिसतोय त्याच्यामुळं ही सेटिंगची से हे शंभर जा टक्के आहे सेटिंग बऱ्यापैकी तर बघा आता हितच आहे ते तीच पोझिशन आहे तर ह्याचं काय झालेलं आहे ह्याचं बघा ही जी देत आहे ती पिवळा दिसतोय बघा दिसत असेल बऱ्यापैकी पिवळा दिसत असेल तर ते दीड पिवळा पडतो आणि ती गळून जातात हे बघा हे निघलं आहे असं तरी थोडंफार पिवळं दिसतंय हे ह्याची गॅरंटी नाही तर आपल्याला लक्ष द्यायचं आहे बागाचं जर असं जर कळी जर पिवळी पडत असेल कळी जर वरचं जर ग गळत असेल तर त्याला आपण चिलेटेड कॅल्शियम बोरॉन फवारणं गरजेचं आहे जेणेकरून खालून पण सोडणं गरजेचं आहे आणि वरून पण फवारणी गरजेची आहे मायक्रोटन फवार नगर ज्याचं आहे खालून सोन नगर ज्याचं आहे तर काय होणार आहे त्याने आपली जी कळी ड्रॉपिंग होती तर ती कळी ड्रॉपिंग न होता सेटिंग होईल आता बघा इथं ही पोझिशन आहे तर वरचा जे डेट दिसतोय तुम्हाला ते पूर्ण हिरवा दिसतोय बघा तर ते सेटिंग बऱ्यापैकी होणार आहे जे सेटिंग होणार नाही ते आता बघा हे बघा हे गळून गेलेलं आहे म्हणजे जळलेलं आहे बऱ्यापैकी पिवळं पडलंय आणि बऱ्यापैकी जे आहे ती सेटिंगच्या पोझिशनमध्ये आहे तर ह्या पद्धतीने आपण नियोजन करायचंय आहे ह्या पोझिशनला आपण काय आहे जेव्हा हे पोझिशन येते आता इथं बघा काय होतं हे ज्या इथं जे आहे का इथं बुरशी अटॅक करते ही पाकळी वाळल्यामुळं इथं बुरशी तयार होती आणि इथं बुरशी तयार झाल्यामुळं हि शेंदा जे डेड जे आहे ते पिवळा पडतो आणि गळून जातो त्यासाठी आपल्याला ह्या पोझिशनला बुरशीनाशक मारणं गरजेचं आहे कीटकनाशक जरी नाही घेतलं ह्या पोझिशनला तरी आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आता ही पाकळी वाळती बरोबर का ही पाकळी वाढल्यामुळं इथं तर साजिकच आहे हि तर बुरशी तयार होणारच आहे त्याच्यामुळं हे करायचं आहे आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी साधारणतः आठ दिवसाला दहा दिवसाला सेटिंग प्रेडमध्ये ठेवायचीच आहे त्याच्यावरच आपलं बऱ्यापैकी सेटिंग अवलंबून राहणार आहे सेटिंग बऱ्यापैकी होणार आहे तर ही पोझिशन आहे आपल्या बागाची आता बघा बऱ्यापैकी एक डेट जी दिसतोय ते हिरवायचं आहे आपल्या बागत तर मी नियोजन कसं केलेलं आहे तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला ड्रिपने पाणी आपल्याला रोज किंवा दोन दिवसाला दोन दिवसाला साधारणतः अडीच ते तीन ती तास पाणी सोडायचं आहे तर ते लक्ष द्यायचं आहे आपण पाणी सोडल्याने काय होणार आहे पूर्ण गारवा राहणार आहे टेम्परेचर जमिनीतलं टेम्परेचर मेंटेन राहणार आहे त्याच्यामुळं जे मुळीला शॉक बसणार आहे ती मुळीला शॉक बसणार नाही आणि चांगल्या ना प्रकारे मुळीची वाढ होणार आहे तर काय करायचं आपल्याला जमिनीतून मायक्रोटन वगैरे सोडायचे आहेत कोणत्या पोझिशनला सोडायच्या शेतकरी मित्रांनो बघा ही पोझिशन असेल तर मायक्रोटन सोडायचे आहेत आपल्याला कळेल बघा कळी भरपूर लागलेली कळीचं काय अडचण नाही त्याच्यामुळं सेटिंग वगैरे व्यवस्थित होणार आहे आपल्याला जरी थोडीफार गळली तरी सेटिंग व्यवस्थित होणार आहे हे बघा कळी वगैरे भरपूर आहे आता लक्ष काय द्यायचं आहे आपण एक सांगतो तुम्हाला पण हे बघा ही जी कळीचा डेटा आहे ती असा जाडी पाहिजे कळीच्या डेटात जर जाडी असेल तर सेटिंगला आणखी फरक पडणार आहे सेटिंगला जास्त त्रास होणार नाही सेटिंग सहजासहजी होऊन जाणार आहे आपलं तर त्या पद्धतीने आपण नियोजन आहे चिलेटेड कॅल्शियम वॉरन फवारणी करायची मायक्रोटन तुम्हाला वर फोटो दिसत असतील तर हे आपण फवारणी घेतलेली दोन दिवसापूर्वीच फवारणी घेतलेली त्याच्यामुळं जे पिवळं पाडण्याचं जे देड जे पिवळं पाडण्याचं प्रमाण आहे ते कमी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळी पोझिशन दाखवतोय मी झाडाची तर दिसतो का हे पिवळं पाडलेलं हे थोडंफार गळून जाणार आहे पण वरचं जे आहे ते सेटिंग बऱ्यापैकी होणार आहे आता उभी बघा ह्याचा डेट केवढा आहे मोठा डेट मोठा असल्यामुळं सेटिंग होणार आहे तर डेट जर बारका पडल्याला असेल तर आपल्याला खालून मायक्रोटन वगैरे सोडणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरान सोडणं गरजेचं आहे कॅल्शियम बोरानची वरणी फवारणी पण करा आणि खालून पण ड्रिपने पण सोडा तर वरणी फवारणी नी करताना चिलेटनमधलं फवारणी करायचं आहे हे बघा हे असं सेटिंग बऱ्यापैकी होणार आहे तुम्हाला आणि पोजिशन वाईज तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मिळून जातील तर कळी पण बघा कळी भरपूर मोठी पडलेली काय काय होतं आहे काय काय शेतकऱ्यांनी म्हणले की वाकडं आहे बघा ही जी पाकळी दिसते आपल्या पण बागत वाकडे तर आपल्याला ह्या पाकळीचं घेणं देणं नाही पाकळी किती वाकडी होऊ द्या फक्त वरचा डेट आणि आतली ती जे फळा फळाची गाठ आहे ती महत्त्वाची आपल्याला तिथं थ्रिप्स येऊन द्यायचं नाही आपल्याला थ्रिप्सला पण फवारणी वगैरे घ्यायची सोलमॉन असेल हे असेल अलिका असेल ॲक्ट्रा असेल तर हे फवारणी करायची कीटकनाशकाची थोडी ह्या पोझिशनला फवारणी थोडी कमी करा पण बुरशी नाशकाची रेग्युलर फवारणी ठेवा जेणेकरून बुरशीचा अटॅक होणार नाही आणि आपल्याला कळीच्या ह्याच्यात सेटिंगला वगैरे व्यवस्थित सेटिंग, सेटिंग होईल तर ह्या पोझिशनची बऱ्यापैकी आहे ह्यात पण आपल्यात काळ दिसतं आहे बघा ही तुम्हाला सांगतो शी गळून चाललेलं म्हणजे हे पाललेलं पाकळी वाढलेली तर बऱ्यापैकी आपल्याला ही सेटिंग दिसणार आहे बघा आता हिरो आहे आता काय झालंय जी गळत आहे कोणतं तर पहिल्यांदा जी छटणीच्या वेळेस जी आलतं का आपलं छटणीच्या वेळेस म्हणजे छटणी काढायचं आम्हाला अवकाळी पावसाला जे फुटलेलं कळी निघाली ती कळी जी आम्ही ठेवलेली ती काढली नव्हती का काढली नाही की ती जर काढली तर तिथून लगेच आपल्याला तगारी निघल आणि हाई जर ठेवली तर तिथून पुढं लगेच हे होतंय ती गळून गेली की त्याच्यानंतर लगेच दुसरी कळीच निघते हे तगार निघता कळी निघते बाळ्यापैकी आता बघा काय काय जा काय झालं शेंड्यांना खालून तगारीच निघलेली बघा आणि वर गेल्या भीत कळी निघलेली तर असं पण होतंय कळीच्या ग्रेड वगैरे सोडायच्यात जे शेतकऱ्यांच्या बागाला कळी कमी दिसती त्यांनी कळीच्या ग्रेड वगैरे सोडायच्यात सेटिंग प्रेडमध्ये जर कळी कमी असेल तर कळी वगैरे भरपूर निघल आणि सेटिंगला पण त्रास होणार नाही तर ह्या पोझिशनची बाग आहे मी सांगितलं तुम्हाला शेतकरी मित्रांनो आणि काय लक्ष द्यायचं आहे आपल्या बागाची मुळी चेक करायची मुळी कशी चेक करायची तुम्हाला सांगतो मी बघा हे झाडाचा बुडका आहे बुडक्यापासून एक आपण ड्रिप जे टाकलेली तिथं उकरून बघायचं आहे उकरून काय बघायचं आहे बघा जिथं खत टाकले का तिथं उकरून बघायचं आहे तर आपल्या बागाची रनिंग मुळी बघा किती शेतकरी मित्रांनो मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतोय आपली बागाची मुळी चेक करा दिसते बघा रनिंगमुळे जशी तरकारीला टोमॅटोला वगैरे मुळे असते ना तशी मुळे आपण उकारले की ती दोन ते तीन बोटच उकारले तर इतकी मुळी दिसते तर लक्ष आहे ह्युमिक ॲसिड वगैरे ठेवायचं आहे दहा ते पंधरा दिवसाला वीस दिवसाला ह्युमिक साधारणतः वीस दिवसाला तर कमीत कमी ह्युमिक ॲसिड आहे जेणेकरून आपल्या बागाचं पांढरीमुळे व्यवस्थितरित्या चालू राहील तर हे नियोजन सेटिंग पिरिडमध्ये करायचं आहे फवारने वगैरे तुम्हाला सांगितलेली आणि काय प्रॉब्लेम असेल तर आपल्याला कमेंटद्वारे सांगा तुमचे पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाईल आणि पूर्णपणे माहिती मिळून जाईल तर ह्याप ग्रुपला जॉईन व्हा लिंक तर तुम्हाला देतोच मी व्हिडिओमध्ये दे खाली तर जॉईन व्हा काय प्रॉब्लेम असेल तर पर्सनली मेसेज करा कॉल करा तर पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की, नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल थोडं जरी माहितीचा वाटला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद